नमस्कार, मी अंकिता पवार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. वापरलेले बॅटची विल्हेवाट लावण्यासाठी जीवनरेखा हॉस्पिटलने मशीन आणली असून या मशीनमध्ये 800 डिग्रीच्या माध्यमातून रक्ताने माखलेले बॅटची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर हॉस्पिटल व सार्वजनिक ठिकाणी अशा मशीनरी उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जनजागृती करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना डॉक्टर भाते फाउंडेशन आणि जीवनमुखी फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे. उन्हाळा सुट्टी संपली असून बुधवारी शाळेची घंटा वाजणार आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षाला दिनांक 29 मे पासून प्रारंभ होणार आहे. यामुळे 1.5 महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा आवारे गजबजून जाणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. नवीन आशा आकांक्षा समोर ठेवत सुट्टीनंतर आता विद्यार्थी नवीन इयत्तेत प्रवेश करणार आहेत. या दृष्टिकोनातून बंद असणाऱ्या शाळा विद्यार्थी आगमनासाठी सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याचे कौतुक केले तर त्याला प्रेरणा मिळते. तेव्हा शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सध्या जग हे स्पर्धेचे युग आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी डोळसपणे योग्य क्षेत्राची निवड करणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त प्राचार्य राम नांदूरकर यांनी व्यक्त केले आहे. ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. खरीप हंगामासाठी बी बियाणे व खते मुबलक प्रमाणात पुरेसा साठा असल्याचा कांगावा दरवर्षी कृषी खात्यामार्फत केला जातो. प्रत्यक्षात पेरणी हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांना बी बियाणे खतासाठी कृषी खात्याच्या रयत संपर्क केंद्राच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. बी बियाणे रासायनिक सेंद्रिय खत उपलब्धतेची घोषणा करण्यात येते, मात्र वेळेत मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला जादा दराने खत बी बियाणे खरेदी करावी लागतात. यामुळे प्रशासनाकडून सवलतीच्या दरात वितरण होणारा साठा नेमका जातो कुठे असा सवाल शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. येळ्ळूरमधून आता रात्रंदिवस अवजड वाहतूक होत आहे. मातीचे मोठे डंपर भरधाव वेगाने जात आहेत, मात्र यामुळे रस्त्याची चाळण होत आहे. महत्वाचे म्हणजे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावर अनेक शाळा आहेत, त्यामुळे विद्यार्थी नेहमी ये जा करत असतात. तेव्हा या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक तातडीने थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला निवेदन देण्यात आले. मूळचे ढोणेवाडी व सध्या इचलकरंजी येथील यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता काकासू सुरेंद्र नाडगे यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यास बेळगाव शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभ आशीर्वाद दिला. पाण्यासाठी कामधेनू ठरलेला हिडकलचा राजा लखमगौडा जलाशयात सोमवारपर्यंत 2.25 TMC पाणी साठा आहे. या जलाशयातून 31 मे पर्यंत दररोज 5000 क्युसेक्स पाण्याचा पुरवठा बागलकोट, कृष्णा नदी व CBC कालव्यास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा अद्यापही वळीव पावसाने हजेरी लावली नसल्याने हवेत कमालीचा उष्मा वाढला आहे. 31 मे नंतर जलाशय पूर्णपणे रिकामी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून निपाणीत वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा धडका सुरू आहे. यामध्ये कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. असे असले तरी या कारवाईतही पोलिसांकडून दुटपीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. त्यानुसार वशिला असणाऱ्यांना कारवाईत सूट तर सर्वसामान्य वाहनधारकांवर मात्र दबंगगिरी. अशा प्रकाराने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. राहुल गांधींना निर्णय घेण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन त्यांना अध्यपद द्यावं यासाठी त्यांची मनधरणी सुरू आहे. काही अटी शर्यतींसह राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचं मान्य केल्याचं कळलं आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आज सकाळपासून अहमद पटेल, प्रियांका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधींना समजावलं आणि राहुल गांधी यांनीही काही अटी शर्यतींसह काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहण्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठे बहुमत मिळविले. मोदींचा 30 मे रोजी शपथविधी होणार आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी बिमस्टेक मधील सर्व प्रमुख नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील शपथविधी कार्यक्रमात सार्क देशातील नेत्यांना बोलाविले होते. तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ देखील उपस्थित होते. पण यावेळी भारताने पाकिस्तानशी अंतर ठेवलं आहे. मोदींनी यावेळी पाकिस्तानला शपथविधीसाठी आमंत्रण पाठविले नाही. परत भेटू अल्पशा विश्रांतीनंतर. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण गद्रे यांना दिल्लीतील कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या जाचाला सामोरे जावे लागले. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे युवकांच्या एका टोळक्याने त्यांना घेरले आणि जय श्रीराम म्हणण्याची सक्ती केली. या धक्कादायक प्रकाराबद्दल डॉक्टर गद्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यांच्या एका जवळच्या मित्राकडून संबंधित घटनेची माहिती समोर आली आहे. डॉक्टर पायल तडवी यांनी आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप पायलच्या आई वडिलांनी केला. पायलच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नायर रुग्णालयाबाहेर पायलच्या आई वडिलांनी आंदोलन केलं. आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्या, नायर रुग्णालयाची मान्यता रद्द करा अशी कुटुंबियांची मागणी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तडवी कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3-सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. सध्या युनिट हेडला निलंबित केल्याची माहिती महाजन यांनी दिली. चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं आहे. शेतकरी विरोधी मोदी सरकार सत्तेवरून खाली उतरत नाही तोपर्यंत कपडे परिधान करणार नाही असा निर्धार करणारा येवला तालुक्यातील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे आजही अर्धनग्न अवस्थेत राहत आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर कपडे परिधान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अजून 8 महिने त्याचे आंदोलन सुरूच राहणार आहे. याही निवडणुकीत भाजप सरकार विजयी झाले तर पुढील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत 2013 पासून ते 2019 पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील 5 वर्ष म्हणजेच 2024 पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात नवीन उद्योग यावेत आणि या भागाचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने व रोजगाराला चालना मिळण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. मात्र पराभवानंतर खचून न जाता संघर्ष करणार असल्याचं राजू शेट्टींनी ठरवलं आहे. आपल्या भावना राजू शेट्टींनी कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने थोर समाजसुधारक राजाराम मोहन रॉय आणि सती प्रथेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ट्विटरवर पायलने सती प्रथेचं समर्थन केलं आहे. तसेच राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचे चमचे म्हटले आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावरील सिनेमा देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. माय नेम इज रागा असं या सिनेमाचं नाव असून लोकसभा निवडणुकी दरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. या सिनेमाचा टीझर याआधीच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारताच्या राही सरनोबतने जर्मनीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजीत सुवर्ण पदकाची कमाई केली. राहीने महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. या कामगिरीने राहीला 2020 मधल्या टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून दिलं आहे. 25 मीटर्स पिस्टल प्रकारातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज ठरली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने चमकदार कामगिरी करत एकूण 37 निशाणे साधले. आजचे सोन्या चांदीचे भाव: चांदी 37,550 रुपये, सोने 32,870 रुपये. त्याचबरोबर आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेळगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.